आज घटकेला मेकॅनिकल इंजिनियरला जर 12 ते 18 हजार पगार असेल आणि आय टी वाल्याला जर 8 लाख पगार असेल तर त्या दोघांना आम्ही बॅचमेट आहोत ही डिस्क्रिपन्सी का? पण ही डिस्क्रिपन्सी आहे. विषमता ही कायम राहणार, विषमता जाईल या भ्रमात कोणीही राहू नये. पण विषमतेतनं प्रयत्न करणारा नक्की पुढे जाऊ शकतो. पेशंट येतो, रेकॉर्डची फाईल टाकतो, तो तिथेच बसलेला असतो, त्याला तपासलेही काही वेळेला जात नाही आणि ट्रीटमेंट लिहून दिली जाते. स्पर्श, संवाद आणि स्टेथोस्कोप तिन्ही गोष्टी संपल्यात जमाय. मुलगा करत नाही, मुलगी ऐकत नाही आणि आम्हाला जमत नाही हे बाजूला ठेवा. याच्याकरता क्लास लावण्याची गरज नाही. आपण ॲव्हरेज आहोत हे मान्य करावं लागतं आणि ते मान्य न होता मला महिन्याला 1 लाख पगार का नाही हा जर प्रश्न पडायला लागला तर तो प्रश्न चुकीचा आहे. सर, हे सगळं ओव्हरऑलच ज्या परीक्षांचं सूत्र आहे हे पुन्हा क्रीम ऑफ क्रीम काढण्याचं आहे की आधी मुळात त्यातल्या त्यात क्रीम बसतील, त्यातनं पुन्हा आम्ही सर्व प्रकारची ताकद लावून क्रीम काढणार आणि त्यांना मग ट्रेन करणार बेस्ट ऑफ द बेस्ट. अडचण अशी होती की समजा 100 सिलेक्ट होत असेल किंबहुना 1000 सिलेक्ट होत असेल तर बाकीच्या 999 लोकांचं काय होतं आणि त्यांच्यासाठीची व्यवस्था आपण उभारली आहे का? याचं फक्त एक उदाहरण देतो. गेल्या आठवड्यात मी कार्तिक मुरलीधरन नावाच्या व्यक्तीचा पॉडकास्ट ऐकत होतो तर त्यांनी वाचलेल्या का त्यांनी केलेल्या एका अभ्यासात असं सांगितलं की तमिळनाडूत जे बेरोजगार आहेत त्या 100 पैकी 90 जास्त अधिक लोक म्हणतात की आम्ही तिथल्या MPSC काय TMSC तयारी करतोय म्हणून बेरोजगार आहे. भारतात कदाचित ती संख्या 60-70% असेल पण कुठल्या तरी एका क्रीमसाठी ट्राय करत राहणारी लोक त्यामुळे तयार होणारे बेरोजगार त्याच्यात 12वीच्या लेवलला मग कुठल्या तरी Tier 3, Tier 4 कॉलेजमध्ये मिळेल ते करणारे लोक मग इंजिनिअरिंग मेडिकल लॉ नाही म्हणून BA BCOM BSc करणारी लोक ह्या मासेसचं काय? आपण ॲव्हरेज आहोत हे मान्य करावं लागतं आणि ते मान्य न होता मला महिन्याला 1 लाख पगार का नाही हा जर प्रश्न पडायला लागला तर तो प्रश्न चुकीचा आहे. हा भारतातला प्रश्न आहे, अशातला भाग नाही. हा जगातला जगाच्या सुरुवातीपासूनचा प्रश्न आहे की मला 1 लाख रुपये महिना का नाही मिळत. आज घटकेला मेकॅनिकल इंजिनियरला जर 12 ते 18 हजार पगार असेल आणि आय टी वाल्याला जर 8 लाख पगार असेल तर त्या दोघांना एक आम्ही बॅचमेट आहोत ही डिस्क्रिपन्सी का? पण ही डिस्क्रिपन्सी आहे. अत्यंत पॉप्युलर जोक काय आहे? पहिल्या बाकावर बसणारा फारफार तर कोण होतो? डॉक्टर होतो, इंजिनियर होतो. मध्ये बसणारा कोण होतो? ब्युरोक्रॅट होतो. आणि मागच्या बाकावर बसणाऱ्या त्या सगळ्यांच्या डोक्यावर बसून त्या सगळ्यांना ऑर्डर देतो. हा पॉप्युलर जोक आहे. मग त्या पॉप्युलर जोकमध्ये आपण कुठे आहोत आणि आपली कपॅसिटी काय त्यानुसार प्रयत्न करायचे आणि त्यानुसार जर प्रयत्न करायचा ठरव पहिली गोष्ट विषमता ही कायम राहणार. विषमता जाईल या भ्रमात कोणीही राहू नये. पण विषमतेतनं प्रयत्न करणारा नक्की पुढे जाऊ शकतो. आणि अशी कित्येक उदाहरणं समाजात आहेत. टिकटॉकमध्येही तुम्हाला दिसतात, मोटिवेशनल टॉक्समध्येही दिसतात, तुम्ही आसपास बघायला गेलात तरी दिसतात. म्हणजे पॉलिटिक्स सोडून द्या, कोणचंही फील्ड तुम्ही सांगा त्या फील्डमध्ये फ्रॉम स्क्रॅच टू टॉप गेलेली कमीत कमी 3 नावं मी तुम्हाला आत्ता पटापट सांगू शकतो. त्याची आपल्याला जंत्री बनवायची नाही आहे म्हणून मी आत्ता ती नावं घेत नाही आहे. त्याच्यामुळे ब्रिटिश आर्मीमधलं अत्यंत गाजलेलं उदाहरण फील्ड मार्शल मॉन्टगोमरी. ही जॉईंड ॲज अ सोल्जर, कॅन यू बिलीव? ही जॉईंड ॲज अ सोल्जर, काय असेल फिलिंग त्याचं? देन बिकम जनरल अँड देन फील्ड मार्शल. आणि आज घटक्याला त्याच्यावर 100 पुस्तकं आहेत. विषमतेतनं मात करत करत वर जाणार. आणि असे अनेक उदाहरणं आहेत ना. त्याच्यामुळे विषमतेवर मात करण्याकरताच्या संदर्भात तुमची जिद्द, चिकाटी, शांतपणा, पेशन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरपर्सनल रिलेशन्स. म्हणजे ज्या मेडिकलबद्दल बोलतोय, ज्या नीटपासून आपण सुरुवात केली, त्या सगळ्याच्या संदर्भातलं माझं दुःख काय आहे? माझं काय अनेक चांगल्या डॉक्टरांचं दुःख आहे ते स्पर्श,
संवाद आणि स्टेथोस्कोप ह्या तिन्ही गोष्टी संपल्याच जमा आहेत. पेशंट येतो, रेकॉर्डची फाईल टाकतो, तो तिथेच बसलेला असतो, त्याला तपासलंही काही वेळेला जात नाही आणि ट्रीटमेंट लिहून दिली जाते आणि तोही आनंदात घरी जातो. झोप तपासतो, संवाद करतो, तुझं सगळं ऐकून घेतो, मग फाईल बघतो. स्टेथोस्कोप गळ्यात कशा करता घालायचा तर मी डॉक्टर आहे, कॅन्टीनमध्ये सुद्धा सगळ्यांना समजावं म्हणून. पण त्या स्टेथोस्कोपचा वापर करणं आता किती टक्के राहिलं आहे? हार्डली 5-6%. म्हणजे पल्मोनॉलॉजिस्ट आणि हार्ट स्पेशलिस्टसुद्धा स्टुडी एको आणि ECG याच्यापासून सुरुवात करतात, स्टेथो आपल्याला लावतात. हे जर बघितलं तर मग स्पर्श जो उत्तम करतो, संवाद जो उत्तम हे करतो, स्टेथोस्कोप वापरतो, तो खरं डॉक्टर म्हणून नाव कमावतो आणि बाकीचे बनतात ना. आणि डॉक्टर का बनायचं याच्याबद्दल मनात सगळी अस्पष्टता आहे. 2% डॉक्टरची श्रीमंती, 2% डॉक्टरच्या गाड्या, 2% डॉक्टरचे बंगले, याच्याकडे बघून सगळी ती रॅटरेस सुरू झालेली आहे. का बनायचं याच्याबद्दल पूर्ण अस्पष्टता आहे. जसं UPSC का द्यायची, मला देशाची सेवा करायची, जनतेची सेवा करायची, अरे सगळं खोटं आहे. तसं येते किंवा सैन्यात जायचं असेल, मला देशाकरता जीव द्या, अरे जीव देण्याकरता नाही, जीव घेण्याकरता तुला लोकांना सैन्यात ट्रेन केलं जात आहे ना. यू आर सपोज टू किल. अशा चुकीच्या संकल्पनातून आपल्याला बाहेर पडता यायला पाहिजे. त्या विषमतेवर माझ्याकडे उत्तर नाही. गरिबी जगाच्या अंतापर्यंत राहणार, जगाच्या आधी काळापासून आहे, आणि गरिबी, दुष्काळ हे सगळे छान छान वाटणाऱ्याच गोष्टी आहेत ना सर. पण बेरोजगारीचा प्रश्न या वेळेच्या अगदी राजकारणाचाही केंद्रबिंदू राहिला, आपण तो राजकारण बाजूला ठेवू, पण बेरोजगारीचा मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला सर्व उद्योजक, ज्या कोणालाही मला वैयक्तिक कपॅसिटीत भेटता येतं, ते सर्वजण सांगतात की चांगली माणसं मिळत नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी काही हाय स्किल्ड डॉक्टर इंजिनियर हवेत असंही नाही, लो स्किल्ड, हाफ स्किल्ड, पार्शियली स्किल्ड लोकं हवी आहेत. हे नक्की काय आहे? ही गॅप मुलं समजून घेत आहेत का? त्यानुसार करिअर डेव्हलप करतात का? काय घडतं? नाही, मुलं समजून घेत नाहीत, पालक समजून घेत नाहीत. प्रत्येकाला आज घटकेला व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, तो ACत बसून पाहिजे, खुर्ची पाहिजे, हिंडणं नको आहे, घाम नको आहे, कष्ट नको आहेत. या सगळ्याच्या संदर्भात एक अतिशय सुंदर पुस्तक गेल्या वर्षभरात माझ्या वाचनात आलं. त्याचं नाव आहे फॅक्टफुलनेस. हान्स रोझलिंग नावाचा लेखक आहे, स्वतः पब्लिक हेल्थमधला आहे. त्या पुस्तकाची थीम अगदी साधी आहे. जगाकडे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट असं बघू नका. जग सध्या 4 लेव्हल्समध्ये बदललेलं आहे. 700 कोटी समजा जर लोकसंख्या धरली सध्याच्या जगाची, तर ती 4 लेव्हल्समध्ये. सगळ्यात पहिली लेवल काय आहे? तर पहिली लेवल आहे ते पायात चप्पल नाही, डोक्यावर छप्पर नाही, खायला अन्न नाही आणि कसलीही शाश्वती नाही. आपण गरिबीचा उल्लेख करतो, मुलं गरिबीतनं बाहेर पडण्याचा उल्लेख करतात, पण ते एकदम 1 लाखाचा पगार मागतात. मग दुसरी लेवल कोणची आहे? तर पहिल्या लेवलमध्ये जगातले 100 कोटी, सगळ्या देशात आहेत, भारतातही आहेत, आफ्रिकेत आहेत, अमेरिकेत आहेत, मेक्सिकोत आहेत. दुसरी लेवल कोणची आहे? त्याकडे सायकल आहे, वेग वाढला, कामावर वेळेत पोचला, चालत जाण्याचा वेळ गेला, पायात शूज आलेत किंवा चप्पल आली, अंगावर बरे कपडे आलेत. ही दुसरी लेवल. याच्यात किती लोक आहेत? याच्यात 3 अब्ज. 4 अब्ज संपले, आता राहिले 3 अब्ज. पुढच्या 3 अब्जातल्या सगळ्यांना तुम्ही म्हणता ते प्रश्न पडले. तुमचा प्रश्न काय होता? मी BA झालो, मी BCom झालो, मी अमका झालो, मी तमका झालो, तरी मला एवढेच का? हे पुढच्या 3 अब्जांना पडलेले. आणि त्या 3 अब्जांची आत्ताची राहणीमानाची काय लेवल आहे? कोणाकडे बाईक आहे, कोणाच्या वडिलांनी नवीन कार घेतलेली, फ्लॅटमध्ये राहायला गेलेले, घरात छानसं किचन आहे, कुठली ऑर्डर देऊन काहीही मागवता येते.
आणि या कपॅसिटीत असलेले जे आत्ताचे 40 कोटी आहेत, या 40 कोटींच्या संदर्भातला बेरोजगारीचा प्रश्न हा फुगवलेला आहे. खरा प्रश्न आहे तो 3 आहे. 4 आज घटकेला मिळेल त्या कामावर, मिळेल त्या रोजंदारीवर जातो, दमतो भागतो, जितके दिवस काम जमेल तितकं करतो, आणि त्यातनं तो वाढत गेला तर कंत्राटदार वगैरे बनतो, मग नंतर तो छान पद्धतीत वाढत जातो. पण 2 जी लेवल सांगितली तर तिथे तो प्रश्न सगळा सुरू होतो. 1 काही पडलेलंच नाही आहे. तुला कुठे शिकायचं आहे? अमेरिकेत. कधी पाठवू? इथेच शिकायचं आहे का? कोणत्या कॉलेजात घालू? कोणत्या कॉलेजात घालू असं वडील ज्यावेळेला विचारतात त्यावेळेला ते मॅनेजमेंट कोट्यातनं घेतातच ना. आणि या सगळ्यांच्या संदर्भातल्या 1 आज घटकेला 100 कोटीच्या पलीकडे नाही आहेत जगात लोक. म्हणजे अमेरिकेच्या आज घटकेला 37 कोटी लोकसंख्येमध्ये संपूर्णपणे $80,000 वर मिळवणारे फक्त या 1 येतात. वर्षाला $80,000 किंवा इंग्लंडमध्ये सामान्यपणे 30,000 पाउंडाच्या पलीकडे. अशांची संख्या अगदी मोजकी आहे. आणि मग या सगळ्या संख्येच्या संदर्भात आपण चर्चा कोणाकरता करायची, किती करायची, आणि त्याचं पॉलिटिसायझेशन सातत्याने केलं जातं. सर, एक पालक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून मला समजा आर्टमध्ये आवड आहे, मला समजा लिखाणात आवड आहे, व्हिज्युअल आर्ट आर्ट्समध्ये आवड आहे. एका बाजूला असं दिसतं की टेक्नॉलॉजीमुळे खूप संधी मिळाल्या आहेत, खूप काय काय करता येऊ शकतं, क्रिएटर होण्यापासून ते फ्रीलान्सर होण्यापर्यंत. दुसऱ्या बाजूला असंही दिसतं की वाटतं तेवढं सोपं नाही, मग मी तिथं शिकावं का नाही, BA डिग्री घ्यावी का नाही, BCom घ्यावी का नाही, CA होईन का नाही. तर आपण इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा प्रोफेशनल्स ही फील्ड बाजूला ठेवली तर बाकी सगळ्याबद्दल जे विचार करणारे पालक आणि मुलं आहेत त्यांची आत्ता काय परिस्थिती आहे, त्यांनी काय विचार करावा असं तुम्हाला वाटतं? त्यांनी फक्त 4 वाढवाव्यात आणि त्या 5वीपासून वाढवाव्यात. मुलगा करत नाही, मुलगी ऐकत नाही आणि आम्हाला जमत नाही हे बाजूला ठेवावं. याच्याकरता क्लास लावण्याची गरज नाही. लिखाण पाहिजे, वाचन पाहिजे आणि सामान्य ज्ञान वाढवायला पाहिजे. कोणत्याही 12वी झालेल्या मुलाला किंवा BA झालेल्या मुलाला एखादा तुम्ही विषय द्या आणि त्या विषयावर 300 शब्द तुझे तू लिही म्हणून सांगा. 1000 एखाद्याला जमतं. मग या मुलाला कशाकरता एम्प्लॉय करायचं हा प्रश्न तुम्ही मगाशी सांगितलेल्या मित्रांना पडतो. त्याला ते सुद्धा शिकवायचं का? एक डॉक्युमेंट तयार कर. काय आहे? ही 3 वाच. ही 3 वाचल्यानंतर त्याच्यातनं काही ना काहीतरी जिस्ट काढ आणि ते तुझ्या शब्दात लिहून काढ. या सगळ्याला सध्याचं प्राईम नाव काय? कंटेंट तयार कर. बरोबर आहे? मग 5वीपासून असं शिकवा ना. तुझी डिग्री काय आहे याला महत्त्व नाहीच आहे. BSc असला तरी कंटेंट लागतो, BCom असला तरी कंटेंट लागतो, BA असला तरी कंटेंट लागतो. पण आमचा मुलगा लिहित नाही. 10वीपर्यंतचे सर्व पेपर सत्ताचे कसे आहेत? फिल इन द ब्लँक्स. सलग 1 लिहिलं, निबंध लेखनसुद्धा 1 लिहिण्याचं राहिलेलं नाही आहे ना. आणि ते सिलेबस आणि त्याचे मार्क याच्याबद्दल इतकी आपण घनघोर चर्चा करतो, त्याच्याऐवजी आपल्या मुलाला येतं काय? मग त्याच्यात सामान्य ज्ञान घालतो का आपण? सामान्य ज्ञान जर आपण घालत नसलो तर त्यालाही सुरुवात कर. म्हणजे उदाहरणार्थ 1 ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यावरण नावाचा विषय दिला आहे. आत्ता काय चाललं आहे? सगळीकडे अवकाळी पाऊस चालला आहे अशी चर्चा चालली आहे. अवकाळी पाऊस नाही आहे आत्ताचा. दिल्लीत पडलेला अवकाळी नव्हता, क्लाउड बर्स्ट होता. 2 फरक प्रचंड आहे ना. पुण्यातसुद्धा 8 जो पाऊस झाला आणि सगळीकडे हाहाकार उडला, पण याचं ॲनालिटिकल उत्तर देणारा मुलगा भेटत नाही, ॲनालिटिकल विचार कर सांगणारा पालक भेटत नाही. दिल्लीमध्ये 4 mm पाऊस पडला म्हणून हा सगळा गोंधळ झाला असं उत्तर देणारा मुलगा भेटत नाही. खूप पाऊस झाला, खूप पाऊस झाला. मग याचा रेशो काय आहे? रेशो अनेकदा छापून आलेला आहे की मुंबईत 1 2 जास्त पाऊस पडला तर मुंबई सर्वाईव्ह होऊ शकत नाही. पण तो पडत नाही म्हणून मुंबई चालते. पण ज्या मिनिटाला
चार तासात 8 इंचा पाऊस पडतो, 10 इंचा पाऊस पडतो. मुंबई थांबतेस ना, विमानतळापासून सगळ्या गोष्टी थांबतात. आता हे झालं सामान्य ज्ञान. आता मी पुन्हा येतो, साधा मुलगा 12वीनंतर एखादा टुरिझमचा कोर्स केला आहे, एखाद्या टुरिस्ट कंपनीत लागला, त्याला क्लाउडबर्स शब्द माहीत नसला, बाकीचं माहीत नसलं, हा तो कसं काम करेल की अमक्या ठिकाणचा विमानतळ बंद पडल्यानं मी इकडून पण लोकं पाठवतोय, मग त्यांचं काय झालं आहे? मार्केटिंगला, सप्लाय चेनला कितीतरी पाठवायचं आहे. पुन्हा तोच प्रश्न आला ना की तिथे गेल्यावर ते मालाचा होणार आहे काय, तो पोचणार आहे की नाही, खपणार आहे की नाही, पडून किती दिवस राहणार आहे. या सगळ्याच्या संदर्भात साध्या ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या गोष्टी आहेत, त्यातले कुठलीही गोष्ट करत असताना हे सामान्य ज्ञान आवश्यक आहे, लिखाण आवश्यक आहे, आणि त्याच्याकरता वाचन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पेपर वाचा असं मी म्हणत नाही, पण काहीच वाचत नाही, आई वडील वाचत नाहीत, मुलं वाचत नाहीत. मग याची उत्तरं सगळी अडनिडी राहतात, आणि मग याच्या आपण शिक्षण व्यवस्थेला दोष देतो. शिक्षण व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा अभ्यासक्रमिक पुस्तक मी संपूर्णपणे मोठ्यांदा नीट वाचून काढलं, माझ्या नोट्स मी काढल्या, क्लासवाल्याने दिलेल्या नोट्स माझ्या काढलेल्या नोट्स दोन्ही अमालगमेट मला करता आल्या, आणि मग मी मला 100 पैकी 95 पुढे गेलो, त्याला किंमत आहे. क्लासवाल्याने दिलेल्या नोट्स मी पाठ केल्या आणि मला 95 ने 99 पडले तरी त्याला किंमत नाही. आणि मग इथे डिग्री कोणची बाजूला जाते, बी कॉम चालेल, बी ए चालेल, विषय कोणचा बाजूला जातो, त्यालाही काही पंचायत नाही आहे. आणि अशा पद्धतीत विचार सुरू केला तर कोणचीही इंडस्ट्री घ्या तुम्ही. उदाहरणार्थ पुन्हा मेडिकलकडे जर यायचं झालं, 400 डॉक्टर आणि 4000 इतर लोक, असंच हॉस्पिटल चालतं. कोणचंही 500 बेडेड हॉस्पिटलचा सिनेरिओ काय, 400 डॉक्टर आहेत ना, म्हणजे त्या 4000 तुमच्यापैकी प्रत्येकाला काम आहे. अकाउंट्समध्ये बी कॉमवाल्याला काम आहे, BSc झालेलेला टेक्नॉलॉजी म्हणून त्याच्यात काहीतरी तो टेक्निशियनच्या एखाद्या डिपार्टमेंटला काम करू शकतो, BA झालेला एखादा कोर्स करून मार्केटिंगला जाऊ शकतो. पण दिलेलं काम तिथे तुला शिकवण्याची वेळ येत असेल आणि त्याच्या संदर्भात ते तुला काहीतरी परग्रहावरचं वाटत असेल तर त्याला 5वीपासून सुरुवात करायला पाहिजे, आणि पालकांनी करावी. याच्याऐवजी आम्ही शिकवणी लावली आणि मुलाचे मार्क किती वाढतील याच्यावर भर देतोय. हा प्रकार 12वीपर्यंत चालतो, 13वीची शिकवणीच नाही आहे. सर, पण या सगळ्या बाबतीत एक असाही मुद्दा गेल्या 2 वर्षात विशेषतः चर्चेला आलाय की सगळे लो स्किल जॉब हे AI खाऊन टाकेल. उदाहरणार्थ कंटेंट लिहिण्याला ChatGPT आहे, ह्युमनॉइड रोबोट्स आहेत, तर आता फक्त हाय स्किल जॉबच उरतील. मग ज्यांना माहिती आहे की तुम्ही त्यांचा उल्लेख केलात की आपण बाबा फार काही हायस्किल करू शकणार नाही, त्यांच्या मनात ही भीती येते ना की हायस्किलशिवाय मी जगूच शकणार नसेल तर मग मी काय करायचं. या सगळ्याच्या संदर्भात मी एक मुलांचं लाडकं उदाहरण देतो. मुलांचं, मला कुठे जायचं आहे, एरोस्पेसमध्ये जायचं आहे. एरोस्पेसची ॲडमिशन मिळाली का, JEE ॲडव्हान्स मिळाली का, नाही मिळाली. मग तू काय करू शकतोस, तू ड्रोन तर चालवू शकतोस ना. तर ड्रोनच्या संदर्भात कितीही AI आला, AI कुठे येईल की एखादं फॉर्मेशन दाखवायचं आहे 400 ड्रोन्सचं 400 बॉट्सचं, तर त्याच्या संदर्भातलं AI येईल. पण ऑपरेट करायला तर कोणीतरी लागेल ना, प्रत्येक बॉट ऑपरेट करताना किंवा हे करताना कोणीतरी माणूस लागेल, आणि तो माणूस लो स्किलचाच असतो. आणि हा लो स्किलचा असतो याची मी कितीतरी उदाहरणं देतो. वायफाय बसवायचं आहे घरात, इंजिनियर येतो का तुमच्याकडे, मोबाईलमध्ये प्रोग्राम घालून द्यायचा आहे. तुम्ही एखाद्या आउटलेटमध्ये जा, सोनीच्या जा, ओप्पोच्या जा, सॅमसंगच्या जा, त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये एकतर इंजिनियर बसला आहे का, मोबाईल दुरुस्ती, बॅटरी टाकणं, दुसरा प्रकार. तिसरा प्रकार नेटवर्किंग. नेटवर्किंगच्या संदर्भात हिंजवडीच्या प्रत्येक मजल्याला एक एक नेटवर्किंग इंजिनियर बसला आहे. तो काही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर नाही आहे, त्यांनी CCNA, सिस्को, रेड हॅट काही ना काहीतरी सर्टिफिकेशन घेतलेलं आहे, आणि बेसलीन पहिला कोर्स कुठला केला, हार्डवेअर नेटवर्किंगचा केलेला आहे. मी जे म्हणतो ना
की सुरुवातीपासून मी माझी लेव्हल म्हणजे माझी सध्याची पातळी नुसती पगाराची नाही माझ्या कुटुंबाची माझ्या बाकीच्या सगळ्याची वाढवत वाढवत कशी नेतो आहे याची जिद्द असेल तर हे सगळं घडतं. एक पुण्यातलंच नावाजलेलं उदाहरण आहे व्हायरस काढणे. कंपनीचा मालक माहिती आहे तुम्हाला, नावं माहिती आहेत, मी आत्ता घेण्याची गरज नाही, पण आज जागतिक मार्केटपर्यंत जाऊन पोचलो आहे. आणि डायव्हर्सिफिकेशन लागतंच, म्हणजे बीव्हीजीनी डायव्हर्सिफिकेशन केलं म्हणून त्यांचा आज घटकेला संपूर्णपणे बेस खूप प्रचंड मोठा झाला, नाही तर सर्व्हिस कंपनी याच्या पलीकडे त्यांचं काही होतं का? आज ॲग्रो कंपनीही झालेली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जी टीम बांधलेली आहे, मी पुन्हा कुठे येतो, टीम बिल्डिंगमध्ये, इंटरपर्सनल रिलेशन्समध्ये, आणि तुम्हाला शिकावंच लागतं ना. सर, शेवटचा प्रश्न, या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये दरवर्षी असे स्किल रिपोर्ट येतात की हे स्किल शिकणं गरजेचं आहे, मग मुलं त्याच्याविषयी बोलतात, पालक त्याच्याविषयी बोलतात, त्याचे कोर्सेस निघतात, आणि ओव्हरऑल हा ट्रेंड आहे बाबा देशाचा जगाचा. आत्ता येथून पुढच्या 2-3 वर्षामध्ये पॅन्डेमिक होऊन गेलं आहे, निवडणुका होऊन गेल्या आहेत, AI ॲक्सेसेबल झालं आहे, कुठले स्किल्स महत्त्वाचे आहेत, मुलांनी काय शिकलं पाहिजे, पालकांनी कशावर काम केलं पाहिजे, आणि जे ग्रॅज्युएट होऊ घातलेले किंवा झालेले तरुण आहेत त्यांनी कशावर काम केलं पाहिजे? सगळ्यांना IT शिरायचं ते जरा डोक्यातनं काढलं पाहिजे. मी पायथॉन शिकलं की मी डेटामध्ये जातो, की मी CS केलं तरच AI ML जातो, हे डोक्यातनं काढलं पाहिजे. आणि डोक्यातनं काढलं की मी करतोय त्या कामात प्रत्येक गोष्ट लागणार आहे. मग ChatGPT आज घटकेला सगळीकडेच येणार आहे ना, एखाद्या सिरियलच्या रायटिंगमध्येही येऊ शकते, पुस्तकाच्या एडिटिंगमध्येही येऊ शकते, डिस्क्रिप्शनमध्येही येऊ शकते. म्हणजे ChatGPT वापरायचं कसं आहे तू शिक, ChatGPT शिकायला जाणं संबंध नाही आहे. अशा पद्धतीत विचार सुरू करा, तुमचं सर्वायवल उत्तम होईल. याच्या उलट होतं काय, एखादा शब्द असा बझवर्ड सारखा येतो आणि तो सगळेजण उचलून धरतात. म्हणजे इंडस्ट्री 4 हा शब्द आला, कधी आला हो, झाली 13-14 वर्ष झाली तर मला वाटतं. पण इंडस्ट्री 4 म्हणजे काय हे आज घटकेला एखाद्या मिड लेवल मॅनेजरला जर विचारलं, ती वॉन्ट बी एबल टू टॉक फॉर से अबाउट 5 to 10 minutes. म्हणजे मग त्या इंडस्ट्री 4 ची चर्चा करण्याच्या ऐवजी इंडस्ट्री 4 मध्ये आहे काय काय आणि त्यातलं काय मला झेपू शकतं याच्याबद्दल जर विचार केला तर शक्य आहे. मग AIचा प्रॅक्टिकल वापर कसकसा केला जातो, उदाहरणार्थ मेडिकलच्या संदर्भात आज इमेजिंगमध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. पण मग त्या इमेजिंगच्या संदर्भात इमेजेस कोणकोणत्या वापरल्या जातात, सुरुवात कशातनं झाली, रेडिओलॉजीचा रिपोर्ट, मग काय आलं सोनोग्राफीचा रिपोर्ट, मग काय आलं CT scanचा रिपोर्ट, मग MRIचा रिपोर्ट, मग स्टँडर्ड रिपोर्ट लिहिला कसा जातो, त्याचं फॉर्मॅट आहे काय, इथपासून जो शिकत जाईल तो इमेजिंगच्या AI मध्येही पोचू शकेल. मग त्याच्यात व्हेरिएबल्स कोणकोणते आले, करोनाच्या संदर्भात तेच झालं, करोनामध्ये पर्सेंटेज काय, पल्मनरी पर्सेंटेज, याच्यावर संपूर्णपणे त्याला हॉस्पिटलमध्ये टाकायचा, ऑक्सिजन लावायचा का घरी पाठवायचा, तीनच डिसिजन्स घेतले जात होते ना. पण मग असे जे काही निर्णय घेतले जात होते त्याच्या सगळ्याच्या संदर्भात टेक्निशियन जर हे सगळं शिकला तर तो अपग्रेड झाला ना, इंडिस्पेन्सिबल झाला, अदरवाईज तो टेक्निशियनच राहिला. तो रेडिओलॉजिस्ट बनणार आहे का तर नाही, आणि रेडिओलॉजिस्ट बनला तरी रेडिओलॉजिस्टला AI मध्ये जाता येणार आहे का तेही नाही. पण या सगळ्यासाठी विद्यार्थ्याच्या लेवलला किंवा पालकांच्या लेवलला काय करावं, म्हणजे कोर्स कुठले द्यावेत, कारण आता त्याचे पण खूप हे आलेत ना, सप्लिमेंट्स आलेत, ही नवे काय ॲक्टिव्हिटी घ्याव्यात, स्वतः काय ॲक्टिव्हिटी कराव्यात? स्वतः ॲक्टिव्हिटी विचार करायला शिका, अर्थ लावायला शिका, स्वतःचे शब्द वापरायला शिका, स्वतःच्या जवळच्या कम्युनिटीशी तुम्ही स्वतः संवाद साधा, नवीन ओळखी करून घ्या. थोडक्यात आज घटकेला ह्युमन एलिमेंट
त्याला पर्याय नाही. आणि ते ह्युमन एलिमेंट जवळपास 80% एलिमिनेट होत चाललं आहे. चार पोरं कट्ट्यावरचे दिसले तर चौघंजणं मोबाईलमध्ये बघत असतात. त्याच्याऐवजी त्या चौघांनी जर कनेक्ट केलं तर चौघंजणं कंपनी स्थापन करण्यापर्यंत जाऊ शकतात ना. या सगळ्याकरताची सुरुवात थोडक्यात अगदी मी अनेकदा माझ्याशी वैयक्तिक काउन्सिलिंगला ज्या वेळेला येतात, बाबा रे नाक कान डोळे उघड असा मी शब्द वापरतो. तुला वास कशाचा येतोय? तो जर तुला वास येऊन कळत नसेल फायदा नाही. कानावर आवाज कसले पडतायत? आहे गोंगाट चाललाय काहीतरी. गोंगाट कशाचा याची उत्सुकता तुझ्या मनात पाहिजे ना. आणि डोळ्यांनी जे काय ऑब्झर्व करतोयस ते जरा कीनली कर ना. आणि ते कीनली केलं तर मग ॲनालिसिसला सुरुवात होते. त्या ॲनालिसिसमधनंच तुम्हाला तुमची दिशा सापडायला लागते आणि मग ती वेगवेगळ्या पद्धतीत जाऊ शकते. मग जसं ड्युरिंग करोना किंवा पोस्ट करोना अनेकांनी ज्वेलरी सेलिंग सुरू केलं, भाज्या विकणं सुरू केलं, होम सर्व्हिस सुरू केली, कोणी हेल्थ सपोर्ट सुरू केला. हे सगळं कशात ना आलं? लोकांची गरज आणि मी देऊ शकतो. आणि हे सगळं मॅनेज करण्याकरता, म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी धावत होते का? तर धावत नव्हते. आणि हे कुठलाही ग्रॅज्युएट करू शकतो ना, म्हणजे करू शकत नाही आहे असा एरियाच नाही आहे. आणि त्याच्याकरता आणखीच ब्रांच पाहिजे असंही नाही आहे. पण ते नाकान डोळे उघडं करणं आणि करायला लावणं ही पालकांची जबाबदारी आहे. त्याच्याकरता क्लास लावायचा जर तुम्ही शोध घ्यायला लागलात तर संपला. सर हा फारच आय ओपनिंग मेसेज आहे नेहमीप्रमाणे की नाकान डोळे उघडे ठेवा आणि कुणी क्लासला जावं. खूप विषयांवर आपण बोललो, परत परत बोलत राहू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.